प्रशिक्षक जे ऑलरेडी या हँडीक्राफ्ट वेबसायन आसात तांच्या प्रॉडक्टाचो एप्रोप्रिएट वॅल्यू जाता आमी म्हणतात तांचे प्रॉडक्ट तांचे उत्पादन कसे योग्य ते जातले आणि त्याचे मार्केटिंग आणि विक्री कशी जातली अशा प्रकारचो पुराय विचार या योजनेत केलो आसा. तसेच स्किल ट्रेनिंग तांकां दितले, स्टायपेंड दितले अशा पद्धतीन बारीक विचार करून आफ्टर लॉट ऑफ रिसर्च ही योजना ही स्कीम केली आसा. आणि आज 70 जाग्यांचेर हो PM विश्वकर्मा योजना जी आसा तिचो वडा दबाज्यान असो शुभारंभ घडोवन आसा. ह्या सगळ्या गोंय सरकारचे श्री अरविंदबाब फुगडेजी, केंद्र सरकारचे संयुक्त सचिव पर्यटन मंत्रालय श्री MR सिंद्रेमजी, हांगा मोठे संख्येन उपस्थित केंद्र सरकारचे बाकी सगळ्या मिनिस्ट्रीचे अधिकारी वर्ग, गोंय राज्याचे सगळे अधिकारी वर्ग, पत्रकार बंधू आणि उपस्थित सगळ्या भावां आणि भयणीं, सगळ्यात पहिली हांव विश्वकर्मा जयंतीच्या निमतान ज्या स्किमीचे आज उद्घाटन जाता ते स्कीम ही आमच्या समोर हाडपी देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसा खातीर हांव तुमच्या सगळ्यांच्या वतीन हांव तांकां वाढदिवसाची परबी दिता. PM विश्वकर्मा योजना जी आसा ही तकलेंक घेवन ज्या सत्तेर आल्या नंतर सुद्धा ह्या समाजातलो शेवटचो कडीचो मनीस, शेवटच्या सराचो मनीस हो आपल्या पांयाचेर उबो जावचो, स्वावलंबी जावचो ही एकमेव भावना घेवन ताचेर विचार करून सगळ्यांक उदरनिर्वाहाचे साधन आपल्या ज्यो काही कला आमच्या कडेन आसात, प्रत्येका कडेन आसात, त्या कलेची उदरगत करून स्वता आपले फुडें वचप आणि आपल्या कुटुंबाक फुडें व्हरप ही भावना घेवन तांकां कशा पद्दतीचो आदार करपाक मेळटलो हो विचार करून ताणी ही आज जी स्कीम आसा ही विश्वकर्मा जयंतीच्या निमित्तान आज आमच्या समोर हाडिल्ले आसा. हांव विश्वकर्मा जो आयज दीस साजरो केला, जे आमच्या गोंयांत आनी देशांत जितले कारागीर आसा हे सगळे कारागिरांक तांकां फुडें हाडपाची, तांकां मदत करपाची, जेणे करून ते कितें तयार करतात ते लोकां पर्यंत पावोवपाची तांकां सगळी संदी आयज दिल्ली आसा आमच्या प्रायम मिनिस्टरान. आनी आयज आमच्या नरेंद्र मोदीचो आयज वाडदिवस, ताका तुमच्या वतीन हांव सगळ्यांच्या वतीन ताका आरोग्य आयुश्य बरें मेळचें, कारण आमी सगळ्यांनी एकत्र येवन ताका आयज हेची दिसाची ह्या दिसाची आयज तेजी आमचो जल्मदीस तेगेलो, बर्थडे तेगेलो, तर सगळ्यांनी उठून म्हाका ताळी मारच्यो आनी ताका आमी तेगेलो साजर करूया बर्थडे येना. कारण आयज ताका दिसता की हे गोंयांत किंवा देशांत खंयचोच कारागीर जो आसा तो जे कारागीर ताजे कडेन कितें जें करपाची हें आसा, पोत आसा, ती पयशां खातीर उरची न्हू, कितें ताका जें करपाची कितें ताका हें आसा, तकली आसा, तें कितें करपाची ताका अशें उरचें न्हू अशें म्हूण ताजी हें आसा, विचार आसा. आनी ताणें म्हूण ताका लागून ताणें आयज बँकेचो वचून तो आयज लाखांनी 3-4 लाख रुपया प्लस बाकीचे पयशे जावं कीट जे 15,000 हे सगळे तरेचे जे आसा कारागिरांक दिवपाचे केल्ले आसा. आनी विश्वकर्मा जयंती आनी आज आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांचो वाडदिवस आनी त्या निमित्तान आज PM विश्वकर्मा स्कीम हिचे लॉन्चींग केल्लें आसा. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे दिल्ली हांगासरल्यान त्या स्किमीचे लॉन्चींग करतले आनी देशभरा भितर 70 जाग्यांचेर ते लायव्ह ताचे प्रदर्शन आसतले. गोंया भितर आमी आज मिनेजीस ब्रागांझा हॉला भितर हांगा उपस्थित आसात
आणि आमचे गोय राज्याचे उत्तर गोयचे खासदार आणि केंद्रातले आमचे मंत्री श्रीपाद भाऊ नाईक यांच्या हांगा अध्यक्षते सकयल आज आम्ही हांगा कार्यक्रमाचे आयोजन केले. आणि आमच्या बरोबर हांगा हँडीक्राफ्टचे मंत्री रविबाब नाईकूय असतात. कारण एकूण जर आम्ही पळले आणि गोय भरले वेगवेगळे आर्टिझन जे असतात ते सगळे आर्टिझन्स आज या हांगा आयल्ले असतात. आणि ही स्कीम जी असा ती बारीक मनशाक म्हणजे आर्टिझन जो बारीक व्यवसाय करणारो असा मागीर तो खंयचो व्यवसाय करूं न्ही पण ताका त्याचो लाभ मेळटलो तातूंतल्यान 3 लाख पर्यंतचे लोन विदाउट एनी कोलॅटरल सॅक्युरिटी ही तांकां मेळपाची असा. आणि तशेंच 15,000 पर्यंत टूल खरेदी करपाक आणि तांकां प्रशिक्षण घेवपाक फ्री ऑफ कॉस्ट आणि प्रशिक्षण घेता आसतनाच तांकां स्टायफंडूय दिलो गेलो वयतलो अशा पद्दतीची एक बऱ्या तरेची स्कीम जी सामान्यातल्या सामान्य मनशाक म्हणजे बारीक आर्टिझन म्हणजे त्याने म्हणलं की फुलांचे हार गुंतपी मनीस असत त्याच्यापासून कार्पेंट्री करणारो मनीस असत अशा पद्धतीच्या सगळ्याच जणांक त्याचे बेनिफिट मेळटले. आणि जी संकल्पना नरेंद्र मोदीजीची असा की ह्या देशातलो सामान्यातलो सामान्य मनीस सुद्धा जो असा तो वयर सरपाक जाय आणि ताका लागूनच हाचो फायदो जातलो जेणे करून त्यांचे तत्व जे असा अंत्योदय तत्व ह्या अंत्योदय तत्वाच्या माध्यमातल्यान या समाजातलो बारीक घटक त्याका सुद्धा त्याचा बेनिफिट जावचो आणि म्हणून ही योजना असा. हांव जो पीएमने जो नया विश्वकर्मा स्कीम जो लॉन्च किया है इससे गोवा के कारागिरों को गोवा के कारागिरों को बोलता है उसको बहुत उसका फायदा हो जाएगा. क्योंकि यहाँ जो कारागिर जो है अभी तक है जो असंगठित है रूरल विलेज में काम करते हैं उनका रहनमान सहनमान बिल्कुल कम बहुत पुअर है. तो इस स्कीम से उनको जरूर फायदा हो जाएगा और उसमें इनोवेशन लाने को भी यही मिलेगा. लेकिन मेरा और एक सुझाव मैं देना चाहता हूँ ये जो है उसमें 18 तरह के क्राफ्ट जो है वो उसमें लिखा है. मैं गोवा के और वेस्टर्न साइड के बारे में बोल सकता हूँ. यहाँ तो मेरा जो ज़्यादा जो हैंडीक्राफ्ट है वो कोकोनट शेल से जाता है. मैं कोकोनट शेल में पिछले 35 साल से काम कर रहा हूँ और कोकोनट शेल के क्राफ्ट में उस पर वो उसमें भी उनको इंक्लूड करना चाहिए क्योंकि उसमें नहीं होता है. हमने जो फैक्ट्री हमने जो छोटे प्रोडक्ट से शुरू किया था 30 साल पहले अब हमारा एक कंपनी फॉर्म हो गया है कल्पवृक्ष लाइफ करके. इस तरह के दूसरे के लोगों जो कारागिर हैं जो गोवा में और बहुत सारे कारागिर हैं उनको भी ऐसा प्रोत्साहन मिल के वो बढ़ जाएगा. इनमें मुझको पूरी आशा है ये स्कीम उनको जरूर करेगा. साथ